कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणपती उत्सवानिमित्त जे देखावा आपण केलेला आहे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट असणं गरजेचं आहे की जर संस्कार आणि शिक्षण व्यवस्थित असेल तर काही गोष्टी चांगल्या घडू शकतात आणि काय चुकीच्या घडू शकतात त्याचं एक बेसिक उदाहरण आपल्या पूर्ण भारतामध्ये होत आहे आणि त्याचं एक जस्ट एक एक्झाम्पल म्हणून इथं सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या अवतीभोवती जे कोणी आहे त्यांना तुम्ही कसं सेफगार्ड करू शकतो त्यातलं त्यात एक चांगलं उदाहरण म्हणजे इथं पंतीचं आहे. तर पंती म्हणजे आपण एक स्त्री किंवा महिला जननी ह्याला आपण हे केलं आहे आणि हात म्हणजे मुलांचे पुरुषांचे राईट त्यांचे आहे की जर आपण एकत्र मिळून जर हे केलं तर हे ज्योत सतत जळली राहील आणि हेच आम्ही मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की सगळ्यांनी एकामेकाचं सहाय्य करून एकामेकाबरोबर चालून जर आपण जगलो तर खूप छान भारत होईल आणि खूप छान चांगलं एन्व्हायरमेंट पण होईल. हे एक शिक्षण आहे त्यातल्या त्यात ज्योतिबा फुले आणि शिवाजी महाराज आणि ह्या सर्व गोष्टी आपण इथे मुलांसमोर मांडले की त्यांचं एक उदाहरण आपल्याला घेण्यासारखं आहे आणि ते उदाहरण आत्ता गरजेचं आहे. और माझं नाव राम रैना आय एम द डायरेक्टर ऑफ कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल. खरं म्हणजे आपल्या देशभरामध्ये आता मुलींच्या बद्दल आणि महिलांच्या बद्दल जो दुराचार दुर्वर्तन जे होत आहे आणि प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी आपल्याला विचित्र घटना ऐकू येत आहेत तर त्या दृष्टीने खरं म्हणजे मुलांची मानसिकता बदलण्याची गरज आहे हा विचार आम्ही शाळेने घेतला होता. आणि आपली प्राचीन संस्कृती आहे तिच्यामध्ये महिलांचा सन्मान करणं आदर सन्मान करणं त्याच्यामध्ये म्हटले की येत्र नार्यस्तू रमण येत्र नार्यस्तू पूजनते रमणते तत्र देवता. महिलांचा आदर सन्मान आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये शिकवला आहे आणि या संस्कृतीशी रिकनेक्ट करण्याचं कार्य पुन्हा आमच्या या गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आम्ही खास मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय की अशा प्रकारच्या घटना तिथे होऊ नये आणि मुलांच्या बद्दल मुलींच्या बद्दल स्त्रियांच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा दुराचार आपल्याबद्दल आपल्या माध्यमातून होणार नाही याची काळजी आम्ही या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून घेत आहोत. आणि खास मुलांना आम्ही अवेअर करण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्या वागण्यातून मुलींना सुरक्षित वाटले पाहिजे कुठल्या प्रकारचं असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली नाही पाहिजे आणि हाच विचार घेत आम्ही हा देखावाचे सादर केला आहे आणि आपल्या प्राचीन परंपरेला पुन्हा रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. माझं नाव परीक्षित अभिनंदन कुंभार मराठी विषय शिक्षक कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल.